परंतु ही स्पर्धा हे क्राऊड आणि रॉयल स्पोर्ट्स बोर्ली कसं वाटतंय इथे येऊन? इथे येऊन खूप चांगला वाटतंय, कारण की पब्लिक सपोर्ट खूप चांगला असतो आणि हा ग्राउंड लेफ्टीला भरपूर ॲडव्हान्टेज आहे, तर लेफ्टी लोकांनी इथे बॅटिंग केलीच पाहिजे. काय वाटतं पुढच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल, किती होप्स आहेत, किती आत्मविश्वास आहे? चांगले आमचे बॉलिंग साईड चांगली आहे, बॅटिंग आपण केली तर आपण 100% जिंकायचा प्रयत्न करू. हॅलो, ओके, धन्यवाद. तर हे होते सुनील चावरी, मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचे. सामना सुरू होणार आहे, आपण वळणार आहोत. आपण आहोत बोर्लीच्या मैदानावरती. रॉयल स्पोर्ट्स बोर्ली यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये कुठेही जाऊ नका, पुन्हा एकदा आपल्या भेटीला एक जबरदस्त रंगतदार सामना येतोय. वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. भाई एक बात का ख्याल रखिए, जो ऑफ साइड में पिचिंग पे शायकीन बैठे, आपके पैर को गेंद लगेगी तो हमें बहुत दुश्वारी होगी. प्लीज उस बात का ख्याल रखिए, प्लीज पैर ऊपर ले लो, हमें प्लीज चुकड़े का मौका दो. आपके वजह से तो ग्राउंड को चार चांद लग जाते, हम तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ. फक्त एक मिनट घेतो, अजूनही देणग्यांचा ओघ सुरू आहे. याचाच अर्थ रॉयल स्पोर्ट्स बोर्लीवरती अजूनही लोकांचं प्रेम सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संजयजी जाधव निगडी यांच्या वतीने 500 रुपयाची या मंडळास देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद यासीन सर. पहिला बॉल निखिल धारवे, मिस्टर सर्वे नाव आणि प्रसिद्ध खेळाडू. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. खुशखबर आहे, टाके हार्डवेअर जो बॅनर आपल्याला दिसतोय, आता जर षटकार त्या बॅनरवर ठोकला तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. दुसऱ्या चेंडूवर मात्र इथं दिनू माघारी परतत आहे. दिनू कांबळे पहिला धक्का अफजल इलेवन महाडला. वर्ष पहिला धक्का इथे अफजल इलेवन महाडला. सुरुवात करा पुन्हा एकदा निखिल दारवे जबरदस्त गोलंदाजी करताना. तर मुदस्सर दाभिलकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. व्हॉइस ऑफ श्रीवर्धन रशदभाई करदमे यांचे आगमन या स्पर्धेनिमित्त होते. ह्युमन राईट्स रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष रशदभाई करदमे यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. तर एक जबरदस्त मॅच रंगतोय. सेमी फायनल पहिला आपण पाहतोय. माझ्या समेत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थात चंद्रकांत शेट्टी सर सुद्धा जुडत आहेत, तर त्यांचाही अनुभव क्रिकेटबद्दल आपण नक्की शेअर करूया. इनिंगमध्ये एक चांगला मॅच आपण नक्की पाहणार आहोत. अफजल इलेवन महाड, मरियन इलेवन शिघ्रा, लगातार 3 विकेटसाठी उमेर उल्डे संघमालक मरियम इलेवन शिघ्राची 1000 रुपये लगातार 3 विकेटसाठी. निखिल दारवे फटका, वा भूषण गोळे, क्षेत्ररक्षक नसेल तिथे. आहा चेंडू धरणीला दान, उलटा झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न केला होता. इथे मात्र जीवदान मिळते भूषण गोळेला, संघाचं खातं उघडते एक धावानी. निखिल फटका चांगला गॅप आहे, प्रॉपर आहे, पण क्षेत्ररक्षक डीपला आहे. एकच धाव मिळेल फायटर झेट योगेश पेनकर यांना. खातं उघडलं जाते, वैयक्तिक खाते उघडले जाते. एक धाव संघाची धावसंख्या 2. पहिल्या 4 चेंडूचा खेळ पाहता अफजल इलेवन ची सुरुवात मात्र तितकी चांगली नाही आहे, विश्वासवक नाही सुरुवात. निखिल दारवे चांगली गोलंदाजी करतायत या पूर्ण स्पर्धेत. आपण पाहिलं मरियम इलेवन शिखरासाठी पहिलं षटक खूप महत्त्वाचं हाताळत आहेत.
हा फटका चांगला आहे, भूषणचा क्लास पाहायला मिळाला इथे। चार धावा येते। थांबलेली धावसंख्या थोडी वाढवण्याचा प्रयत्न करतात भूषण गोळे। निखिल धारवेर आता मात्र हल्ला चढवला, हे चार धावा आल्यात। संघाची धावसंख्या सहा निखिल भूषण यांच्यासाठी। हा खोल टप्प्याचा चेंडू गली रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय। चेंडू क्षेत्ररक्षक येतात वेगाने, एकच धाव मिळेल। फ्रंटफुटचा नो साठी इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। झाकीर सरांनी कॉल दिलाय। हॅलो शायकीन में दानिश राऊत, दानिश राऊत जहां कहीं भी हो प्लीज स्टेज के बाद आ जाएं। रॉयल ने आपका बैठने का इंतजाम किया गया है। दानिश राऊत एस महबूब भाई सरप्राइज भाई का फोन था भाई। अभी सरफराज भाई का फोन आया है। दर्जी नागाव मस्जिद से लेके रऊफ भाई के उधर तक रास्ते में लोगों ने बाइक लगाई है। बड़ा ही मेहरबानी, टटकड़े साहब निकल चुके हैं, थोड़ी देर में यहाँ पहुंचने वाले। जिन हजरात के बाइक है प्लीज नागाव की तरफ और हमारे हॉस्टल के मस्जिद के पूरे मोहल्ले में रास्ते में बाइक लगाइए, रास्ता छोड़ के अपनी बाइक लगाए प्लीज, आपसे हम गुजारिश करते। नो बॉल चा इशारा असेल तर पुढचा चेंडू ही फ्री हिट असेल। चला फसिक आलो की यांच्या सुद्धा यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आले। सेमीफायनल आणि फायनलमध्ये जो जास्त षटकार टोकेल त्यासाठी कॅप आलेली आहे। हा आडव्या पटात खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रीचा चेंडू होता, त्याचा फायदा मात्र अफजल इलेव्हन मारला जाणार नाही। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, पहिल्या षटकाची सांगता होती। आठ धावा। बहुत सारे हमारे मेहमान हरीश सर यहाँ पे बैठे हुए, अभी अभी हमारे युसुफ भाई लांडगे साहब, अतर पंगाड़कर, रफीक भाई असवाड़े, समीर भाई जामदार, शब्बीर भाई इनामदार, शुएब भाई खलीफे, नाजी मौला, बहुत सारे लोग यहाँ पे बैठे हुए अंसार चोकले, तमाम लोगों का मैं, बहुत सारे हजरात यहाँ पे, अगर मैं किसी का नाम लेना भूल जाऊँ तो मैं माजूरत चाहूँगा, माफ़ी चाहूँगा। मैं तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ रॉयल की तरफ से। हरीश सर धन्यवाद। तर श्री सुवर्ण गणेश क्रिकेट क्लब दिव्याकरची सुद्धा स्पर्धा याच मैदानात 16-17-18 जानेवारीला आपल्याला पाहायला मिळेल। त्याचा प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000। तर नक्की सिद्धेश कोसबे यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता, ज्याची प्रवेश फी असेल 4,000। श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा आपल्या भेटीस येते, 2,00,000 प्रथम पारितोषिक असलेली मोठी स्पर्धा। द्वितीय पारितोषिक 1,00,000, तृतीय पारितोषिक 30,000। ताबिश राऊत आडावी वाले और दानिश राऊत, ताबिश राऊत और दानिश राऊत जहाँ कहीं भी हो प्लीज, आप हजरात का रॉयल ने बैठने के लिए हम किया है, बड़ा मेहरबान यहाँ के बैठे हमें शुक्रिया का मौका दे। शुक्रिया हरीश सर। रिवर्स फटका खेळला इथे पण गोशांकित क्षेत्रात जाईल, 2 धावा येतील। तरी 2 धावा आणि धावा संख्या पुढे सरकते, 10 धावा। हा सुरे गोलंदाजी डॉट बॉल,
राजा जबरदस्त गोलंदाजी ते पाहायला मिळते राजाकडून. या दोन धावा आल्या होत्या नंतर डॉट बॉल. मॅचची कडा घेतली होती इथे मात्र जेल टिपू शकले नाही निखिल. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. अकरा धावा. साहेब पुन्हा एकदा योगेश पेंडकर यांच्याकडे येते. दोन चेंडू आतापर्यंत व्हावं की एक धावा आले त्यांच्या बॅटमधून. धावा करा लागतील अफजल इलेव्हन मारसाठी. त्यानंतर आणखीन दोन षटकं बाकी आहेत. राजा योगेश यांच्यासाठी स्लोअर वन पण पिक केलाय. फटका पहा काय नेत्र दीपक स्ट्रोक खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून हा षटकार पाहायला मिळते. संख्या पुढे सरकते. 17 धावा. राजावर हल्ला चढवला जातोय योगेश पेंडकर यांचा. फटका हाही चांगला आहे कव्हरच्या रिझनला. क्षेत्ररक्षक आहे हयात. पत्र जेल इथे सुटलाय. चेंडू सीमापार. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण हयात कडून. धावा संख्या पुढे सरकली 21 धावा. सेमी फायनल सर पाहता पाहता तिसऱ्या दिवसात आपण पोहोचलो या स्पर्धेसाठी रॉयल फेस्टिवल. आणि पहिल्या सेमी फायनलचा सामनाही आपल्या समोर आहे. 21 धावा. दुसरं षटक सुरू आहे. राजा योगेश पेंडकर यांच्या साठी हाई फटका तितकाच क्लास आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. या मागच्या तीन चेंडूवर पाहायला मिळतात आपल्याला 14 धावा. योगेश पेंडकर ऑन फायर. टीचर्स सर गोलंदाजी आपण पाहिली. भूषण गोळे विजय पावले या प्रकारची गोलंदाजी असताना पहिले फलंदाजी करताना 25 धावा झाल्यात. किती धावसंख्या आहेत? चला ज्या रोडला बाईक आहेत कृपया मशिदीपासून इकडे रौफ यांच्या घरापर्यंत ज्या बाईक्स आहेत त्या हटवायच्यात. विनंती असेल कारण सन्मान्य खासदार या स्पर्धेच्या भेटीसाठी येणार आहेत सुनीलजी तटकरे साहेब. तर कृपया विनंती असेल प्रेक्षकांना. सर काय सांगायला 25 धावा झाल्यात. गोलंदाजी तगडी आहे अफजल इलेव्हन महाडकडे. तर किती धावसंख्या किती रोखू शकतील? मी तर म्हणेल दोन्ही टीमच्या बाजूने आतापर्यंत दोन ओव्हर गेल्यात. कारण पहिली ओव्हर जर पाहिलं तर ती शिग्रा टीमच्या बाजूने गेली होती. केवळ 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा अफजल इलेव्हन यांनी कमबॅक केलेला आहे. 17 धावा या षटकामध्ये आल्या. एकंदरीत 25 धावा झालेल्या आहेत. म्हणजे ही मॅच ऑन आहे आणि दोन्ही संघांच्या बाजूने बरोबर निघाली आहे. एकंदरीत 8 ओव्हर आहेत परंतु दोन ओव्हर जर पाहिल्या या दोन्ही दोलायमन राहिलेले आहेत. नक्कीच म्हणजे तराजूचा माप सारखा आहे. 50-50 म्हणता येईल. इथून पुढे किती धावा होत आहेत अफजल इलेव्हनच्या तेही खूप महत्वाचं राहील. आता आकाश आलाय. समोर भूषण गोळे आहे. मॅचची कडा घेतली. थायपॉइडर चेंडू आदळला तिथेच रेंगाळला स्क्वेअर लेगच्या पंचांपर्यंत. एक धाव याच दरम्यान योगेश पेंडकरनी स्ट्राईक सुद्धा घेतली. योगेश पेंडकरला आकाश आमच्या सोबत उभेद गिरी आहेत. पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून अतिशय जबरदस्त गुणलेखकाचं काम पाहत आहेत. आकाश योगेश यांच्यासाठी फटकाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र सरळ. क्षेत्ररक्षकाच्या हातात राजाने डिप्लाय झेल. योगेश पेंडकर येथील माघारी. कोकणशिप मिनरल वॉटर ओवरसीस रिसॉर्टचे मालक मुसद्दीक इनामदार यांचे मिनरल वॉटर एक दोन दिवसात लॉन्च होते. सन्माननीय शरद पवार यांच्या शुभ हस्ते त्याची ओपनिंग झाली होती कोकणशिप मिनरल वॉटर. तर मुसद्दीक इनामदार यांच्याकडून या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि मुसद्दीक इनामदार यांच्यासाठी कोकणशिप मिनरल वॉटरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
कारण एक चांगल्या स्पर्धा ओव्हरसीज रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मॅचकडे वळूया. धावसंख्या पोहोचते 26. पासर मॅच याच्यानंतर आहे नागावचा, पण अख्खं मैदान निळशार झालंय कारण नागावची पलटण आपल्याला नागावच्या एरियात पाहायला मिळते. आहे का नागाव? आवाज नाही आला नागाव. आता कसं हाय नागावचा आवाज? पुढच्या मॅचला ह्याचा डबल पाहायला मिळेल. हॅलो, बोललो मी. चला ऑफ साइडला नागावचे प्रेक्षक आहेत, त्यांनी पाय मात्र बांडिलांच्या वरती घ्यायचे आहेत. चला मॅच सुरू ठेवा सर. हॅलो भाई, देखिए अभी अभी हमारे सुरवे साहब आए पोलीस स्टेशन से, उनका यही कहना है कि टटकरे साहब आने वाले, मुझे बता रहे प्लीज बाइक हटा दो रास्ते से. डिगी सागरी पोलीस स्टेशन का हमें पूरा सपोर्ट होता है दोनों तरफ, गुडलक फाटे की तरफ और नागांव की तरफ पूरा भरा हुआ है, काफी तादाद में शायकी ने वहां बाइक हटा दो प्लीज. धन्यवाद डीचे, धन्यवाद महबूब सर. इथे मात्र दोन चेंडू आहेत. अक्षय पाटील ने मात्र चांगली फलंदाजी केली. हँड फ्रॉम अलिबाग अक्षय पाटील, एक चौकार एक षटकार येते अक्षयच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या पुढे सरकवली 36 धावा. आणखीन एक फटका यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. अक्षयला यावं लागेल माघारी. हर्ष अक्षय पाटील सुद्धा माघारी येत आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅच विनर सूरज करकरे मैदानात दाखल होताना आता फलंदाजीसाठी अफजल इलेव्हन महाड संघाकडून. छत्तीस धावा पाहायला मिळतात. याच षटकातील अंतिम चेंडू असेल आकाशचा, स्ट्राईकला येतील सूरज. 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅच पहिल्या षटकात पाहिलं तर शिखराची मजबूत पकड होती. दुसरा षटक योगेश पेंडकर यांनी चांगलं खेळलं, पुन्हा अफजल इलेव्हन महाडची पकड मजबूत केली. या तिसऱ्या षटकात कमबॅक करून दिला आकाशनी. एक चौकार एक षटकार अक्षय पाटीलनी ढोकला होता आकाशला, मात्र त्यांनी विकेट घेऊन मात्र तोही अडसर दूर केलाय. सूरज करकरे पुन्हा अफजल इलेव्हनसाठी धावून येतील अशी अपेक्षा अफजल इलेव्हनच्या तमाम चाहत्यांना नक्की असेल, कारण मग सुद्धा फसलेला मॅच याच खेळाडूनं जिंकून दिला होता. सूरज करकरे फटका बसला इथे, जेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सूरज मात्र माघारी परत आहेत. या षटकात मात्र 11 धावा येतात, 36 धावा झाल्यात. नजीब जोंबरकर आणि रफ फोपलणकर आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तुमच्यासुद्धा या स्पर्धेनिमित्त मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहित देसाई आता फलंदाजीसाठी येत आहेत.
याही फलंदाजाच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. उभे एक चेंडू 13 धावा या फलंदाजाने चेस केल्या होत्या. तो फलंदाजीसाठी नॉनस्ट्राईक एंडला स्ट्राईकला भूषण गोळे तेही चांगले खेळत आहेत. चपकार त्यांच्या बॅटमधून आलाय. हुसेन टाके आता गोलंदाजीसाठी अंतिम निर्णायक षटक मरियम इलेव्हन शिखरासाठी. चांगला स्ट्रोक आहे खोदून काढलाय सलमान फकी. येत्यात लॉंग ऑफ वरून व्हाईटिश लॉंग ऑफ वरून चांगलं चित्ररक्षण. एक धाव मिळेल. धावसंख्या पोचते 37. मॅच पहा अफजल इलेव्हन महाड अफजल मेमन एका बाजूला मरियम इलेव्हन शिखरा उमर उलडे एका बाजूला. हुसेन रोहित यांच्यासाठी हा चेंडूने खाली राहिलाय. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हुसेन टाकेची. पहिल्या दोन चेंडू धावगी एक धाव दिले 37 धावा. या मैदानात कुठल्याही धावा तशा पाहिल्या तर सेफ नाही आहेत, पण तुम्ही चांगला खेळ केला तर नक्कीच हे मैदान तुम्हाला साथ देतं. खराब स्ट्रोक रोहित देसाई याच्याकडून. महत्वाचा मॅच सेमी फायनलचा मुकाबला. आपल्या वाटेला दोन चेंडू आले होते एक धाव केली रोहित देसाईने. कारण अशा क्षणाला जेव्हा अडचणीत तुम्ही संघाला येता धावून त्यावेळेस तुमचं नाव घेतलं जातं, प्रत्येक वेळेस लक्षात ठेवलं जातं. भूषण गोळे खेळावं लागतील मोठे फटके. इथे तीन उर्वरित चेंडू आहेत. हा फटका पॉवरफुल आणि सक्सेसफुल पुल इथं पाहायला मिळते. भूषण गोळेच्या बॅटमधून मोहर लिहिली होती 6 धावांची षटकार. हो यानंतर लगेच मॅच असेल. आझाद नागाव आणि जैन अय्या इलेव्हन माणगाव लगेच ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे. हुसेन धावसंख्या पोचते या षटकार आणि 44 धावा. हुसेन टाके फटका चांगला आहे. हा जबरदस्त क्षेत्ररक्षण सलमानचं. दोन धावा कंप्लीट केल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट रोहित देसाईची. धावा संख्या 46. शेवटचा अंतिम चेंडू असेल 46 धावा. इथे एक बिगिट 50 पार झाले तर अफजल इलेव्हन महाड पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. शेवटचा चेंडू हुसेनचे प्रयत्न असतील की या चेंडूवर कुठली धाव दिली नाही पाहिजे. तसंच कदाचित घडताना चित्र पाहायला मिळते. इथे धावबाद होतोय भूषण. धन्यवाद डीजे. तर 46 धावा झाल्यात 47 धावा. हॅलो हमारे गाव के समीर मोहसिन जामदार. समीर मोहसिन जामदार इनकी तरफ से रॉयल के लिए 1000 रुपये का आतिया आया हुआ है. उनका मैं रॉयल क्लब की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ. साथ ही साथ हुसैन हबीब मेमन सलमान हबीब मेमन इन दोनों की तरफ से रॉयल के लिए 5000 रुपए का आतिया आया हुआ है. मैं रॉयल की जानिब से इन तमाम लोगों का तहदिल से शुक्रिया अदा करता हूं. नक्की टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमनी लगेच टॉस होईल. दुसऱ्या सेमी फायनलचा आझाद नागाव विपक्ष जैन इलेव्हन जैन अय्यान इलेव्हन माणगाव. उसी तरह बॅट्समन पाठवायचे आहेत. बॅट्समन हमारे रॉयल के दोनों भी एक अच्छे खिलाड़ी मुबीन इस्माइल हल्डे. मुबीन इस्माइल हल्डे इनकी तरफ से रॉयल क्लब के लिए 2000 रुपए का आतिया आया हुआ है. साथ ही साथ सुहेल शब्बीर फकीर
सुवेल शब्बीर फकीर इनकी भी जानिब से हमारे रॉयल क्लब के लिए 2000 रुपए का आतिया आया हुआ है। मैं रॉयल की जानिब से इन तमाम लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। नक्कीच मैच टॉस करून घ्यायचा आहे। चला माझी दखलेकरांना विनंती असेल की त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल इथे। टॉस केला जातो इथे जैन हयानी लिहून माणगाव विपक्ष आझाद नागाव। हॅलो चला दोन्ही कॅप्टन यायचं आहे। उशी तरा माझी दखलेकर यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय। नफीस नजीर अहमद उलडे शायकीन में जहां कहीं भी स्टेज के पास आए रॉयल ने उनका बैटिंग इंतजाम किया है। यहां पर नफीस नजीर अहमद उल्डे चला टॉस केला जातो इथे। सेल मुकादम मुस्तकी मुकादम पुन्हा एकदा दोन मुकादम टॉस साठी माजी दखलेकर यांच्या हस्ते टॉस केला जातोय। उशी तरा आबिद हेड अब्दुल रशीद टाके आबिद अब्दुल रशीद टाके इनकी तरफ से रॉयल क्लब के लिए 2000 रुपए का आते आया हुआ है। उनका भी तहे दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ। आजाद नागाव संघाने नाणेफेकी जिंकले सेल काय निर्णय? माझा निर्णय आहे बॅटिंग फर्स्ट। चला पहिलं फलंदाजी करतील मुस्तकीन। तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुहेल। तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। होळ्या कॉम बॉक्स मध्ये शिखराने जर हा सामना जिंकला तर राजपूरचे खलीक हद्दादे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांना। धन्यवाद। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं रॉयल फेस्टिवल टूर्नामेंट मध्ये। आज 24व्या पर्वामध्ये ही टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 16, 17, 18, 19 फेब्रुवारीला टायगर ग्रुप वडवली ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। आणि 1, 2, 3, 4 फेब्रुवारीला कोपरा ग्रुप वडवली ही सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। जाऊयात रॉयल फेस्टिवल कडे, जिकडे मात्र आता 2 सेमी आणि 1 फायनल बाकी आहे। मला वाटतं नागाववाले आलेत, वाटतं आले आले हे बघा आले। हा काय आला, आला रे आला आझाद नागाववाला। यही तो फेस्टिवल है, देखिए कितनी लंबी कतार है। अभी यहां बैठने वालों के सुनना पड़ेगा, बैठने वालों को। यासीन सर, चंडू सर, अब डीजे वाले को समझ में आएगा डीजे की आवाज ज्यादा है कि इनकी आवाज ज्यादा है। एक का है बस बस भाई, बंद करो बंद करो बंद करो, मैच स्टार्ट हो रहा है। मोहसिन बोलो बच्चों को बंद करो। हेलो बजाओ मत, बॉलर लोग को तकलीफ होती है, बजाओ मत प्लीज। नागाव के सभी खिलाड़ी प्लीज ध्यान रखे, आपकी टूर्नामेंट है वो। धन्यवाद धन्यवाद। चला नागाव च्या मॅचला टाइम आहे आणि तुमची मॅच असेल त्यावेळेला तुम्हाला नक्की, आणि इतर मॅचला सुद्धा तुम्ही। रॉयल के वॉलंटियर नीचे उतरे नीचे उतरे, सबको पीछे बिठाए। यावेळेला पहिलाच बॉल त्याच्यावर फटका फसलाय, भूषण गोळे पहिल्याच बॉल वर विकेट मिळवत आहेत। सरफराज भाई दर्जी आपको मंसूर भाई गिरे बुला रहे, प्लीज जल्द से जल्द यहाँ पे आ जाए सरफराज भाई दर्जी। महबूब भाई तो माइक इकडे द्या। ओके पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळाली आहे। विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे आणि एक महत्त्वाची विकेट आली आहे। आपण आहोत रायगड जिल्ह्यात,
श्रीवर्धन तालुक्यामध्ये आणि बोरली पंचतन या गावामध्ये रॉयल फेस्टिवल। धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। तुमच्या मॅचला मला वाटतं सगळ्या पाहुण्यांना दुसरीकडे जाऊन मॅच पाहावी लागेल। सलमान फकी हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत। यावेळी लाखू टप्प्याचा बॉल उडवलाय कव्हर्सला, फिल्डर तिकडे आले आणि भूषण गोळे बॅक टू बॅक दोन विकेट घेत आहेत। साताऱ्याचा सुपरस्टार आलाय मात्र आज या ठिकाणी बोरली मध्ये आणि विकेट आली आहे, परंतु मॅच ऑन आहे। गावाची ओळख आहे, बोरली पंचतनची ओळख आहे, रॉयल फेस्टिवल आणि गेली 24 पर्व याच मातीमध्ये एक इतिहास लिहिला गेला आणि त्याचं नाव आहे रॉयल फेस्टिवल। क्रिकेटचा खेळ
हॅलो, धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं रॉयल फेस्टिवलमध्ये स्वागत असणार आहे. बोर्ली पंचतनमध्ये स्वागत असणार आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 16. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यानंतर सुद्धा आकाश तवसाळकर नावाचं वादळ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये घोंगवायला सुरुवात झाली. अलिबागचं हॅट्रिक म्हणजे हॅलो. इलेव्हन शिग्रा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अफजल इलेव्हन महाड यांच्यातील सामना सध्याच्या घडीला सुरू आहे आणि 47 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 रन आल्या परंतु दुसऱ्या ओव्हरला 19 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे 2 ओव्हरमध्ये 22 झालेले आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत म्हणजे 12 बॉल बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता या ठिकाणी मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे. आणि मैदानात बॅटिंगच्या आतमध्ये हयात आणि हयातच्या जोडीला जर पाहिलं तर आकाश तवसाळकर एक जबरदस्त बॅटर अलिबागचे, परंतु बॉलिंगसाठी अलिबागकरच येत आहेत. या वेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला ढकलला, एक रन तिकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला. भूषण गोळे पोहोचले तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली गेली. समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पाटील म्हणजेच मोण्या फ्रॉम नवखार अलिबाग यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि चारही बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली आहे. 11 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी ते 24 धावांची आवश्यकता. आकाश कमी गतीचा चेंडू त्यावर करायचा होता पुल आणि तो होतोय सक्सेसफुल. 4 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि या 4 धावांनी मात्र मॅच मधील रंगत आणि उत्कंठा वाढलेली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. बॉल बाकी आहेत 10 आणि रन करायचे आहेत 20. हा फरक मात्र खूप महत्वाचा असणार आहे. प्रेक्षक आनंद घेत आहेत एका जबरदस्त सेमी फायनलच्या मॅचचा. 10 बॉल मध्ये 20 रन. हो इकडे पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत व्हाईट बॉल आहे. आणि समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी बदललंय. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 10 मध्ये 19 धावांची आवश्यकता. आकाश तवसाळकर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय पाटील. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, रायगडची मात्र एक भव्य दिव्य स्पर्धा 24 वर्षाची झालीये आणि या 24 पर्वा मधील सेमी फायनल नंबर 1 आपल्या भेटीला आली आहे. हजारो प्रेक्षकांची गर्दी रॉयल फेस्टिवल साठी. या वेळेला फुल टॉस, परंतु पहा कधी कधी असं होतं यॉर्कर बॉलला आपण हेलिकॉप्टर खेळतो
आणि फुलटॉस बॉल मिस होतो आणि तसंच झालं इकडे, फुलटॉस बॉलवर मोठा फटका आलाच नाही आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 9 बॉल बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. काय होईल, कोण जाईल फायनलला? एका बाजूला जर पाहिलं उमेर हे नक्कीच प्रायोजक आहेत, खलीद आणि उमेर हे मात्र पुरस्कर्ते आहेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल चांगला होता आणि तिकडे पर्यायच नव्हता की त्या बॉलला मात्र त्या ठिकाणी खेळण्यापासून आणि तिकडे एक रन मिळणार आहे. उमेर आणि काय, उमेर आणि खलीक, उमेर आणि खलीक हे मात्र पुरस्कर्ते आहेत. मरियम उमेर भाई पुरस्कर्ते आहेत या टीमचे, मरियम इलेव्हन शिग्रा. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अफजल भाई यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला उडवलाय बॉल, लांब 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 लांब, सीमा रेषा पार, षटकार. अलिबाग तालुक्यातील चौल गावचा हा बॅटर सध्या सगळ्यांची मन जिंकून घेतोय आणि मात्र या ठिकाणी समीकरण बदलत आहे. 7-11 काय होणार, फायनलला कोण जाणार? ओहो, इकडे स्लोवर वन पाहायला मिळाला आणि नुसता स्लोवर वन नाहीये परंतु एस टी रक्षकाकडनं चूक झाली आणि मॅच गेलीय शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. वा, प्रेक्षकांचं मनोरंजन, चारही बाजूला प्रेक्षक आनंद घेत आहेत. कोण जिंकणार? एका बाजूला उमेर आहे, दुसऱ्या बाजूला अफजल भाई आहेत, यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. कोण फायनल खेळणार? एका बाजूला शिग्र आहे तर दुसऱ्या बाजूला महाड आहे. शेवटची ओर, 6 बॉल 10 ची आवश्यकता, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी रॉयल्स मैदान फुलून गेले प्रेक्षकांनी. यासिन सर काय म्हणाल, शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच आहे. सर गोलंदाजी पाण्याची व्यवस्था करायची आहे. गोलंदाजी करणारा जो गोलंदाज होता मोन्या, तो सुद्धा अलिबाग तालुक्यातील नवखार गावचा. आणि फलंदाजी करणारा फलंदाज होता आकाश तौसाळकर, तो सुद्धा चौल अलिबाग गावचा. आणि आता मात्र अंतिम षटक घेऊन आलेला हा गोलंदाज आणि त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. चंदू सर, मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की आपलं आयुष्य असेल किंवा क्रिकेटचे सामने असतील, वेळ बदलायला वेळ लागत नाही. कारण इथे जर 2-3 चेंडू निर्धाव गेले किंवा जर इथे एका दुसरी विकेट आली तर पुन्हा एकदा हा सामना कोणत्याही बाजूने झुकू शकतो. परंतु सध्या चर्चेत आहे हा आकाश तवसाळकर. 1 चौकार आणि 3 षटकार मारलेत, मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये आणि बॉलिंगसाठी येत आहेत. अनुज येत आहेत बॉलिंगसाठी. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. फायनलला कोण जाणार रॉयल फेस्टिवलच्या? पहिला बॉल फटका फसलाय, बॉल हवे आणि कॅच सुटली आहे. ओ, नुसती कॅच सुटली नाही, स्ट्राइक वर पुन्हा एकदा आकाश आलाय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटलाय, परंतु अजूनही 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता. वा, यालाच क्रिकेट म्हणतात. हेल खावे मात्र सातत्याने खाणारा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. आणि आता शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. एका बाजूला शिग्रा, एका बाजूला महाड, एका बाजूला मरियम इलेव्हन, एका बाजूला जर पाहिलं तर अफजल इलेव्हन यांच्यातील मॅच आपल्याला सध्याच्या घडीला रंगताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि टाळ्याही पाहायला मिळत आहेत. सुपर डुपर हिट मुकाबला, कोण जिंकणार या मॅचला? प्रेक्षकांनो, ही सुद्धा मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण मॅच गेली अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी कारण जागाच नाहीये प्रेक्षकांना. अगदी बाजूच्या टेकडीवर देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहेत. सगळ्यांचं स्वागत. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. काय होईल यावेळेला? हवाई हल्ला, आकाश तवसाळकरच्या बॅट मधून येतोय सिक्सर. मॅच गेलीये मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये. 3 चेंडू आणि याला तर म्हटलं जातं ना क्रिकेट
सुरुवात तीन ओव्हर विकेट आल्या होत्या आणि केवळ तीन धावा आल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर अजूनही आता तीन चेंडू तीन मॅच संपलेली नाहीये. आकाश चार मध्ये तीन बरोबर चार मध्ये तीन चार मध्ये तीन आणि आकाश तवसाळकर काय बॅटिंग केलीये. पाचव्या नंबरला आकाश आला आणि बॉलला सातत्याने त्यांनी आकाश दाखवलं. अंतिम फेरीमध्ये जायचंय आणि त्यासाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी शिग्रा टीमचे पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूया कमबॅक होऊ शकतं. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रॉयल फेस्टिवल बोर्ली पंचतान. यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. तिकडे एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थांबवलंय थांबवलंय. पाहूया एखादा डॉट बॉल येईल का. समीकरण बदलेल का. कारण तीन बॉल मध्ये अजूनही दोन धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ त्याच्यामध्ये काही होऊ शकतं काही होऊ शकतं आणि काही होऊ शकतं. पाहूयात शेवटच्या क्षणापर्यंत हा क्रिकेटचा खेळ रंगत असतो. आकाश म्हणतायत मैहुना तर पाहूयात या ठिकाणी काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. परंतु इकडे गोलंदाज अनुजला प्रयत्न करावे लागतील. तीन चेंडू दोन धावा. हजारो प्रेक्षकांची गर्दी या मॅचला पाहण्यासाठी होताना पाहायला मिळते. सेमी फायनलची मॅच आहे. सुपर डुपर हिट मुकाबला आहे. काय होईल या ठिकाणी. श्रीवर्धन तालुका अख्खा उतरलाय बोर्ली गावामध्ये या मॅच साठी आणि रॉयल फेस्टिवल साठी. उडवलाय बॉल पाहूया तिकडे. फिल्डर मात्र दूर राहिले आणि ओहो आणि या मॅचला जिंकत असताना मरियम इलेव्हन शिग्रा अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत. अकला कुल्डे देखील मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅच चांगली झाली. अफजल इलेव्हनचं देखील विशेष कौतुक. परंतु ही मॅच मात्र या ठिकाणी शिग्रा टीमने आणि आकाश तवसाळकर. हॅलो हॅलो मुबारक हो उमेर हडलक अफजल भाई. धन्यवाद धन्यवाद. पहा क्रिकेट आहे. हार जीत होत राहते. एक संघ जिंकणार आहे एक संघ हारणार आहे. त्याच्यामुळे जिंकलेल्या संघाचं विशेष कौतुक आणि हारलेल्या संघाला पुढल्या स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. परंतु परंतु आकाशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या वाजवायला लागतीलच. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकाश तवसाळकर. हा चला मॅच सुरू होईल.